मामा तालाब के खुलीकरण के शुभ काम में नियम भंग कर काम किया गया, जिसकी शिकायत भी की गई। इस संबंध विस्तृत जानकारी बामनी तहसील बल्लारपुर के महात्मा गांधी तंटामुक्ति अध्यक्ष मनोज मानुसमारे ने आयोजित पत्र परिषद में दी। साथ ही मलमा किसानों के अलावा जिन लोगों को बेचा उसकी जांच की जाए, ऐसी मांग की। गावातील मामा तलाव खोलीकरणाचे काम सुरू होते आणि त्या खोलीकरणाच्या कामात नियमभंग करून काम केलं, म्हणून त्याची तक्रार मी 23/3/2018 उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्याकडे दिली होती। तलाव खोलीकरणामध्ये यांनी गाळ काढण्याच्या नावावर गाळ विक्री आणि गाळ निघाल्यावर जो मुरुम लागला त्याचा कुठलाही परवाना न घेता मुरुम विक्री केली आणि फक्त रेकॉर्डमध्ये 7 शेतकऱ्याचे 7/12 दाखवतात हे लोक की यांना आम्ही गाळ दिला, मग एवढा तलाव खोदून काढला आणि फक्त 7 शेतकऱ्यांना तो तलावाचा गाळ दिला का? बाकीचं सर्व मुरुम कुठे विक्री झाला यांनी अधिकाऱ्यांनी याची पुरेपूर चौकशी केली नाही। आज 2.5 महिन्याचा कालावधी लोटला तरी कोणी सांगण्यास तयार नाही आणि आता माहिती अधिकाराखाली सारे कागद काढल्यावर माहीत झालं चौकशीमध्ये लघुसंचन विभागाचे 3ही नियम तोडल्यावरही चौकशीमध्ये यांना नियमानुसार काम केल्याचे सांगितले। मागणी ही आहे की यांनी जो गाळ काढून शेतकऱ्याशिवाय इतर लोकांना जो विकला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, त्याचं कुठलंही फंड त्यांनी ग्रामपंचायत बामणीमध्ये जमा केलं नाही आहे आणि जे बिगर शेतकरी लोकांनी गाळ घेतला लाख लाख 2-2 लाख रुपयांना त्यांना त्यांनी कोणाकडून विकत घेतला हे सांगता येत नाही आहे, मग याची पुरेपूर चौकशी होऊन सत्य बाहेर यायला पाहिजे।